असा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप। नमस्कार, मी आशिष जाधव, आजचा सवाल मध्ये तुमचं स्वागत आहे। सध्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे। ती कोंडी पुन्हा एकदा मंत्र्यांवरचे जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यामुळे झालेली आहे। मंत्र्यांना क्लीन चीट देता देता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाकी नऊ आलेलं आहे। प्रकाश मेहतांचं जे ताजं प्रकरण आहे ते इतकं गंभीर आहे की स्वतः गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेत विधिमंडळाच्या पटलावर मुख्यमंत्र्यांच्या समोर आपण केलेल्या पापाची कबुली दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या माघारी आपण निर्णयाच्या फाईलीवरती मुख्यमंत्र्यांना अवगत केलंय असा शेरा लिहून निर्णय घेतला, हे त्यांनी कबूल केलं। खरं तर मुख्यमंत्र्यांनी त्याचवेळी नैतिक जबाबदारी प्रकाश मेहतांना स्वीकारायला भाग पाडून त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, पण मुख्यमंत्र्यांवर काही कंपल्शन आहेत, काही बंधनं आहेत असं दिसतंय, आणि म्हणूनच मुख्यमंत्री प्रकाश मेहता यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। पण प्रश्न चिघळलाय, विरोधक ऐकायला तयार नाही आहेत। आजही विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकाश मेहता यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची 3 नवी प्रकरणं काढलेली आहेत आणि त्यावरून आता प्रकाश मेहता यांचं मंत्रिपद जाणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे। कारण भाजपमध्ये एक चर्चा सुरू अशी झालेली आहे की तुम्ही एकनाथ खडसे यांना जो न्याय लावला तोच न्याय प्रकाश मेहता यांना का लावू शकत नाही। एकनाथ खडसे हे जर का बहुजन मराठी नेते असतील आणि त्यांचा विचार होत नाही, त्यांना तडकाफडकी पक्ष राजीनामा द्यायला भाग पाडतो, आणि दुसरीकडे प्रकाश मेहता हे मुंबईतले गुजराती समुदायाचे नेतृत्व करणारे नेते आहेत म्हणून तुम्ही त्यांना वाचवताय अशी चर्चा आता भाजपमध्ये रंगते आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री मधल्यामध्ये नाहक अडकताय। आता मुख्यमंत्र्यांचीच प्रतिमा डागाळली जाते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। जनमत कदाचित प्रकाश मेहता प्रकरणावरून भाजप विरोधी फिरायला सुरुवात होईल असंही राजकीय विश्लेषकांना जाणकारांना वाटतंय। म्हणूनच आपण आज ही चर्चा करणार आहोत। आपला आजचा सवाल बघा, मंत्र्यांना क्लीन चीट देण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळते का? या आपल्या आजच्या सवालमध्ये नेहमीप्रमाणे महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे। ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली। मी अनिल गलगली यांना या कार्यक्रमात हेच विचारणार आहे की मंत्री स्तरावरती, मुख्यमंत्री कार्यालय स्तरावरती, स्वतः मुख्यमंत्री स्तरावरती वेगवेगळ्या फाईली ज्या पोहोचतात त्यांचा जो प्रवास असतो आणि त्यामध्ये जी निर्णय प्रक्रिया राबवली जाते ती किती क्लिष्ट असते, आणि म्हणूनच प्रकाश मेहता यांचं हे प्रकरण किती गंभीर आहे। कारण प्रकाश मेहता यांच्या खात्याचा अर्धा भार म्हाडा किंवा SRA याचे मुख्य हे स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यामुळं नकळत बोट हे मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा दाखवलं जाऊ शकतं। म्हणूनच मुख्यमंत्र्यांची प्रतिमा या प्रकरणात डागाळली जाऊ शकते अशी जी सध्या चर्चा सुरू आहे याबद्दल मी त्यांना विचारणार आहे। आपल्या सोबत विधानभवनातून असणार आहेत काँग्रेसचे विधानसभेचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार, तसंच आपल्या सोबत फोनलाईनवरनं शिवसेनेचे प्रवक्ते आशिष जयस्वाल सुद्धा असणार आहे। याशिवाय भाजपच्या वतीनं बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते आमदार प्रवीण दरेकर सुद्धा आहेत। मी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी प्रकाश मेहता यांना क्लीन चीट देण्यावरून विरोधक सरकारवर आक्रमक झाले, स्वतः प्रकाश मेहता यांनी सुद्धा अधिवेशन सुरू असताना मीडियासमोर येऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते काय म्हणालेले आहेत ते आधी बघणार आहोत। बघा, माननीय मुख्यमंत्री विचार करण्यासाठी सक्षम आहेत, माननीय मुख्यमंत्री जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे होईल। या प्रश्नाचा उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात दिलेलं आहे, कालच्या सभागृहात मी पण दिलेलं आहे।
पुढचं जे काही या विषयासंबंधी ठरवायचं असेल माननीय मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार आहे. या विषयासंबंधी की एसआरएमई जोपर्यंत एसआरएकडे आदेशच कुठले गेले नाहीत तर एसआरएमई अशा प्रकारचं पत्र लिहिलंय का आणि जो पत्र मीडियामध्ये दाखवला गेला तो पत्र तोच आहे का याची चौकशी मी आजची आज करून घेतो. चौकशी केल्यानंतर जे काही सत्य असेल ते परत मी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि तुमच्यासमोर पण मी मांडेन. किरोळ घाटकोपऱ्यातील सीटीएम नंबर 2141 मध्ये जो निर्णय आदेश झाला यामध्ये गृहनिर्माण मंत्र्यांच्या कुटुंबाचा थेट आर्थिक लाभ मिळाला आहे. किंबहुना अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण मंत्री ज्या कंपनी संचालक होते त्या कंपनीच्या नावे अध्यक्ष महोदय जमीन आहे. अध्यक्ष महोदय, नातेवाईकांना मित्रांना बोगस भाडे करून दाखवून संधिका मिळवून देण्याचा अध्यक्ष महोदय जो प्रयत्न झाला याची सगळे कागदपत्र आमच्या अध्यक्ष महोदय माझ्याकडे उपलब्ध आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आजपर्यंत एखाद्या भाडेकरू मालक झालेला आपण पाहिलंय, परंतु गृहनिर्माण मंत्र्यांच्या कंपनीच्या जमिनीवर उभ्या असणाऱ्या इमारतीतच आपला मुलगा कसा भाडेकरू होऊ शकतो अध्यक्ष महोदय, याचा एकदा अध्यक्ष महोदय खुलासा केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आणखीन एक प्रकरण आहे अध्यक्ष महोदय, यामध्ये घाटकोपर येथील प्लॉट नंबर 403 सम्यक दर्शन याच्यामध्ये गृहनिर्माण मंत्र्यांच्या पत्नी श्रीमती किशोरी प्रकाश मेहतांचं नाव. अध्यक्ष महोदय, महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता सागर पाटील याने गृहनिर्माण मंत्र्यांच्या लेखी तक्रारीवरून या बिल्डिंगच्या बिल्डरवर आणि सन्निका धाराकणावर बेकायदेशीर बांधकाम केल्याचं एमआरटीपी ऍक्ट गुन्हा दाखल केला. गंमत पुढे अध्यक्ष महोदय, आता गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा त्यांचं लक्ष झालं की आपली पत्नी त्याच्यामध्ये आहे, अध्यक्ष महोदय ही एफआयआरची कॉपी माझ्याकडे आहे, एफआयआरच्या कॉपीमध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला पाहायला मिळेल. एफआयआरच्या कॉपीमध्ये नाव कोणाचे आहेत? आपल्या पत्नीचं नाव अध्यक्ष महोदय त्यांनी बदलून एक मिनिट आपल्याला दाखवतो, अध्यक्ष वाचून दाखवतो. अध्यक्ष महोदय, त्या कंपनीच्या या संपूर्ण त्या किशोरी प्रकाश मेहता ज्यावेळी अध्यक्ष महोदय किशोर मेहता असं केलं ते महोदय. आता अध्यक्ष महोदय, इतक्या दिवसा ढवळ या पद्धतीने जर राज्याच्या मंत्र्याकडून जनतेची फसवणूक होते अध्यक्ष महोदय, दिवसा ढवळ या पद्धतीने गुन्हे या इतके मोठे गुन्हे घडतात अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण मंत्री त्यांचे कुटुंबीय या सगळ्या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून आम्ही जी मागणी करतोय इतके स्पष्ट पुरावे असतानाही सरकार पुन्हा पुन्हा म्हणते की आम्ही चौकशी करतोय. आज एका संधी अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचारामुळे त्याला बाजूला केला आपण अध्यक्ष महोदय, मग अधिकाऱ्याला एक न्याय, मग मंत्र्याला कोणाच्या दबावखाली आपण पाठीशी घालता? म्हणून अध्यक्ष महोदय, इथे एकनाथ खडसे यांचे फक्त आरोप झाले, तुम्ही त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं, ते चौकशीला सामोरे गेले, अध्यक्ष महोदय चौकशीमध्ये काय व्हायचं ते होईल, परंतु हीच आमची मागणी होती. मग खडसे साहेबांनी एक न्याय आणि मात्र ज्या गृहनिर्माण मंत्र्यांना वेगळा न्याय, म्हणून आजच्या आज गृहनिर्माण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि अध्यक्ष महोदय त्यांची चौकशी करा ना, त्यांची चौकशी झाली चौकशीमध्ये ते निर्दोष सापडले आमची काय हरकत आहे? आरोप झाले त्यांना त्या पदावरून दूर करण्यात आलेलं आहे. आणि इथं अधिकचा पुरावा राज्याचे विरोधी पक्ष नेते देत आहेत तरी देखील सरकार त्याच्यामध्ये चाल ढकल करते. आम्हाला तर सरकारकडनं हे उत्तर पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष नेते आणि गटनेत्यांना ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी बोलवावं आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली हे प्रकाश मेहतांनी जी जगलरी केलेली, जो मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केलेले आणि त्याच्या एक एक वेगवेगळी कृत्य बाहेर यायला लागलेली आहेत आणि ती बाहेर येत असताना त्यांची चौकशी केली पाहिजे. ती चौकशी अतिशय निपक्षपातीपणाने होण्या करता त्यांना सरकारमध्ये बसून ती चौकशी होऊ शकत नाही. त्यांनी त्या मंत्रिपदाचा एक स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्या पदावरून हटवलं पाहिजे. आणि मग चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे येऊ द्या ना, त्याच्यामध्ये जर काही तथ्य नसेल तर पुन्हा त्यांनी मंत्रिपद घ्यावं. परंतु आमचा दावा आहे की मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांनी फाईलवर ज्या सह्या केल्यात आणि नंतर पण आज जो पुरावा सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी त्या ठिकाणी सादर केलेला आहे तो पुरावा पाहिल्यानंतर सरकारच्या एक गोष्ट लक्षात येईल
की ह्या पारदर्शक कारभाराचा टेंबा मिळवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचं सरकार त्या ठिकाणी करत आहे। बघा विरोधक कसं सरकारला धारेवर धरतायत, सरकार चांगलंच अडचणीत आलेलं आहे। पारदर्शक कारभार मिरवण्याचा जो टेंबा तुम्ही मिरवता तो आता बंद करा असं स्वतः अजित पवार म्हणतायत। कारण अजित पवारांनी सुद्धा राजीनामा देऊन आपल्या मंत्रिपदाचा काही काळ ते बाजूला गेले होते आणि नंतर मंत्रिमंडळात परतले होते, त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार किती आहे असा जाब विचारण्याचा हा भाग वेगळा। पण हेच असतं की तुम्ही सत्तेत राहून जर का भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असाल आणि वारंवार ही प्रक्रिया होत असेल, आतापर्यंत 17-18 मंत्र्यांवरती आरोप झाले, एकनाथ खडसे सोडले तर सर्वांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चीट दिली, चौकशीच्या आधीच क्लीन चीट दिली। आणि मुख्यमंत्र्यांचं हे वैशिष्ट्य आहे, किंबहुना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, जे एखाद्या प्रकरणाची चौकशी लावतानाच त्या मंत्र्याला क्लीन चीट देतात, ते सुद्धा ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस विधिमंडळाच्या पटलावरती। त्यामुळंच विरोधक इतके आक्रमक झालेले आहेत। आपल्या सोबत विधानसभेतले काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार आहेत। विजय वडेट्टीवार, हाच प्रश्न आहे की चौकशी लावायची असं म्हणायचं आणि त्या संबंधित मंत्र्याला क्लीन चीट द्यायची, आता मुख्यमंत्र्यांना हे बंद करावं लागेल। नक्कीच आशिषजी, खरं तर यांची नीतिमत्ता आणि नैतिकता ही आता संपलेली आहे। नैतिकतेच्या नीतिमत्तेच्या गप्पा मारायच्या आणि संबंध महाराष्ट्राला आम्ही प्रामाणिक आहोत, इमानदार आहोत, पारदर्शक सरकार म्हणून भासवायचं आणि स्वतःच्या मंत्र्यांच्या घोटाळ्यावर पांघरून घालायचा एकमेव धंदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उचलला आहे असं एकूण सगळ्या प्रकरणावरून दिसते आहे। या राज्यामध्ये मोठी परंपरा आहे की आरोप झाल्यानंतर त्यांना बाजूला करायची। या राज्यातील विलासराव देशमुखापासून तर अशोकराव चव्हाणापर्यंत कुठली चौकशी न होता त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला आहे। गृहमंत्री म्हणून RR आबा पाटलांनी सुद्धा राजीनामा दिला होता। अनेक मंत्र्यांची नावं घेता येईल, पण अलीकडे मात्र मुख्यमंत्री चौकशी न करता क्लीन चीट देऊन माझं सरकार प्रामाणिक आहे अशा प्रकारची प्रतिमा उभं करण्याचं काम करत आहेत। मुळात प्रश्न असा आहे की एखाद्याची चौकशी न करता त्याला तो इमानदार आहे किंवा त्याला त्या सगळ्यातून बाहेर काढणं, हाच खरा मुख्यमंत्र्याच्या कार्यशैलीवरचा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे। या ठिकाणी प्रकाश मेहताच्या संदर्भात तर स्पष्टपणे जे काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्यांनी जो काही प्रकार केलेला आहे, स्वतःच्या पत्नीच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर किशोरीच्या ठिकाणी किशोर असा एक मात्र त्यांनी विलांटी बदलो म्हणजे कापून घेतली आणि स्वतःच्या पत्नीचा बचाव करण्याचं काम केलं आहे। या राज्याचे आपले गृहनिर्माण मंत्री म्हणून हे जे काम करतायत, यांच्या नियुक्तीनंतर किंवा हे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर यांचे अनेक प्रकरणावर खूप वेळा चर्चा झालेली आहे। हे घोटाळेबाज मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे, पण यांनी स्वतः विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांना अवगत आहे असं गृहीत धरून मी तो भूखंड त्यांना सरकार म्हणजे माडामध्ये जमा केलेला भूखंड रिलीज करतो आहे हे म्हणणं म्हणजेच मुख्यमंत्र्यांनासुद्धा त्यांच्या प्रामाणिकतेवर त्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांनी एक क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या पारदर्शकपणा महाराष्ट्रातील जनतेला ते प्रामाणिक आहेत याबद्दल वाद नाही। आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप नाही गैरप्रकारचा हे आम्ही स्पष्टपणे विरोधक म्हणून मान्य करतो, परंतु चोराला साथ देणं म्हणजे चोराच्या टीमचा सरदार होणं हा त्यातला प्रकार आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांनी या चोराला साथ देऊन त्या चोरांच्या टोळीचा सरदार होऊ नये आणि ज्या ज्या मंत्र्यावर अशा प्रकारचे आरोप आहेत त्यांना त्या मंत्रिमंडळातून बाहेर काढलं पाहिजेत आणि त्याचं सुरुवात या प्रकाश मेहतांना आता केलं पाहिजेत। जो न्याय खडसे साहेबांना लावला तोच न्याय यांना लावला पाहिजेत, कारण मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्रातला माणूस म्हणून, OBC माणूस म्हणून, बहुजन समाजाचा माणूस म्हणून जर खडसेंना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवत असाल आणि एखाद्या राज्यात देशातल्या राजकारणातल्या मोठ्या नेत्याचं वरदस्त म्हणून त्यांच्या सगळ्या
घोटाळ्यावर पांघरून घालत असाल तर सुद्धा महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्र्यांना सुद्धा माफ करणार नाही हे वेळीच महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी ओळखलं पाहिजेत आणि तात्काळ आपल्या तात्काळ गृहनिर्माण मंत्र्याचा प्रकाश मेहताचा राजीनामा घेतला पाहिजेत आणि आम्ही प्रामाणिक आहोत माझं सरकार पारदर्शक आहे आरोप झाल्यावर मी मंत्र्यांना काढून टाकतो हा मेसेज तमाम महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला दिला पाहिजेत हीच खरी मुख्यमंत्र्यांची आता परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये ते कशा पद्धतीनं तो पेपर सोडवतात यावरच त्यांच्या भविष्याची वाटचाल असणार आहे. ठीक आहे. खरं तर आता विजय वडेट्टीवारांनी बोलता बोलता एकनाथ खडसे यांचा बचाव केला पण मी हे खूप अथॉरिटीनं सांगू शकतो की एकनाथ खडसे यांचा राजीनामा ज्या प्रकरणात झाला ते प्रकरण खूप गंभीर होतं. तेव्हा मुख्यमंत्र्यांना आणि पक्षालाही असं वाटलं की या प्रकरणामध्ये क्विड प्रो को म्हणजे वैयक्तिक फायद्यासाठी वैयक्तिक लाभासाठी मंत्रिपदाचा वापर झालेला आहे. काय घडलं होतं एकनाथ खडसेंच्या बाबतीत तर भोसरी MIDC चा एक भूखंड जो वादात अडकलेला होता महसूल विभाग किंवा जिल्हाधिकारी पुणे आणि MIDC मध्ये त्याचं कॉम्पन्सेशन किंवा नुकसान भरपाई मूळ मालकाला पूर्णपणे अदा झालेली नव्हती मध्ये जवळपास 30 वर्ष निघून गेले ही बाब विरोधी पक्षनेते म्हणून आधी आणि नंतर महसूल मंत्री म्हणून एकनाथ खडसे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आपल्या पत्नी जेव्हा त्या महानंद या राज्यातल्या सर्व सहकारी दूध डेअऱ्यांची शिखर संस्था आहे त्या महानंदाच्या त्या अध्यक्षा होत्या त्यांचे जावाई चौधरी या दोघांना तो भूखंड खरेदी करायला लावला असा त्यांच्यावरती आरोप झाला. एवढंच नाही तर या भूखंडाच्या खरेदी प्रक्रियेसाठी संबंधित जिल्हाधिकारी पुणे संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक मंत्रालयात घेतली असाही आरोप आहे आणि हे सगळं सिद्ध झालेलं आहे. झोटिंग समितीचा अहवाल हा मुख्यमंत्र्यांकडे आलेला आहे तो अहवालसुद्धा एकनाथ खडसे यांच्या विरोधात गेलेला आहे. हे सगळं एकनाथ खडसे यांचं झालेलं आहे. मग त्यांना जो न्याय लावला गेला की चौकशीपूर्वी त्यांचा राजीनामा घेतला गेला आणि चौकशी समितीमार्फत केली गेली. पुन्हा एकदा सांगतो एकनाथ खडसे यांची चौकशी करणारा आयोग नाही ती न्यायालयीन समिती आहे. राज्य सरकार त्या समितीचा अहवाल ATR म्हणजे ॲक्शन टू बी टेकन रिपोर्ट कृती अहवाल सादर करून हवा तितका स्वीकारू शकते किंवा नाकारू पण शकते. त्यामुळं तो आयोग नाही ती समिती आहे त्यावरनं नंतर पांघरून घातलं जाईल हा भाग अलायदा. पण एकनाथ खडसे यांना कुठला न्याय लावला गेला तर तो हा की चौकशी नंतर आधी राजीनामा द्या मंत्रिपदावरनं बाजूला व्हा तोच न्याय आता प्रकाश मेहता यांच्या बाबतीत लावावा असं भाजपच्या अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना वाटतं आणि विरोधकांनाही वाटतंय. एकनाथ खडसे OBC आहेत बहुजन नेता आहेत हा भाग वेगळा तो भागच नाही आहे पण चौकशी पूर्वी त्यांना मंत्रिपदावरनं जे हटवलं गेलं तोच न्याय आता प्रकाश मेहता यांच्या बाबतीत लावावा अशी सर्वांची मागणी होती आहे तीच अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडनं आहे. यासंबंधी आपण एकनाथ खडसे यांचं स्वतःचं काय म्हणणं आहे त्यांनीसुद्धा संधी हेरलेली आहे आणि प्रकाश मेहता प्रकरणामध्ये तेल ओतण्याचं काम आज विधानसभेत केलेलं आहे ते पण काय म्हणाले हे पण आपण बघणार आहोत पण ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. प्रकाश मेहता यांचं हे प्रकरण विधानसभा विधान परिषदेमध्ये विधिमंडळात गाजत असतानाच आज पुन्हा नव्यानं जेव्हा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकाश मेहता यांची 3 नवी प्रकरणं काढली म्हणजे SRAचीच प्रकाश मेहता यांच्या विरोधातली आता 5 घोटाळ्याची प्रकरणं निघालेली आहेत. त्याचवेळी एकनाथ खडसे ज्यांना आपलं महसूल मंत्रीपद सोडावं लागलं त्यांनीसुद्धा संधी साधली आणि सरकारला जाब विचारलेला आहे. त्यावरती मग विरोधकांच्या वतीनं अजित पवारसुद्धा सरकारला टोमणे देण्यावाचून स्वतःला रोखू शकलेले नाही आहेत. नेमकं काय घडलं ते बघूया आधी. की मागच्या अधिवेशनापासून तर या अधिवेशनापर्यंत मी सातत्यानं उद्योग विभागाला काही प्रश्न विचारतो की मला ही माहिती पाहिजे MIDC च्या संदर्भामध्ये किती प्लॉट मोकळे केले 32 किती नोटिफिकेशन काढले 1995 सर्क्युलर जिवंत आहे की मरत मेलेलं आहे
अशा स्वरूपाचे माझे काही पाच प्रश्न मी मागच्या अधिवेशनात विचारले, त्यावेळेस त्यांनी सांगितले मी ठेवतो, सभागृहात ठेवतो असं सांगितलं. या अधिवेशनात विचारला तर अधिवेशन संपायला आलं तरी ठेवलं नाही. अशी काय मजबुरी आहे, अशी काय मजबुरी आहे? या राज्यभरामध्ये अध्यक्ष महोदय 32 किती प्रकरणांमध्ये जमिनी संपादित करायसाठी नोटिफिकेशन काढलं, हजारो एकर जमिनी शेतकऱ्यांच्या घेतल्या परंतु त्या मोकळ्या गेल्या, असे किती मोकळे केलेले भूखंड आहे ही माहिती मी सभागृहात विचारतोय. पण अध्यक्ष महोदय ते देऊ शकत नाही. मला जर ही माहिती सभागृहात सहसा म्हणे मिळत नाही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातलं ते चाललंय काय? आपल्या माध्यमातलं माझी विनंती आहे की ही मला या पुढच्या आठवड्यात मंगळवार बुधवारला तरी मिळेल का? नाही तर हे अधिवेशन गेलं एक एक वर्ष जर भांडून भांडून जर मिळत नसेल या ठिकाणी माहिती, तर माहिती आहे की शासन का दडवताय, काय लपवताय, काय त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही मला माहिती देऊ शकत नाही? या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण हे कोणत्याही स्थितीमध्ये मला ही माहिती या सभागृहामध्ये ठेवली गेली पाहिजे आणि ती मला पुढच्या आठवड्यात तरी प्राप्त झाली पाहिजे. नाहीतर काय म्हणजे काय असा गुपित आहे त्याच्यामध्ये की माहिती तुम्ही देत नाही त्याच्यामध्ये? अध्यक्ष आज सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, आज सत्ताधारी पक्षाचे आमदार माहिती मागतायत आणि ती माहिती मागच्या तर अधिवेशनात मिळाली नाही, पुन्हा या अधिवेशनात ते सांगतायत. आता पुढचा अधिवेशनाचा शेवटचा आठवडा तरी देखील अशा पद्धतीचं का सरकार त्या ठिकाणी मोर्चे पद भूमिका घेत आहे, एक प्रकारचा त्यांचा वर अन्याय. अध्यक्ष महोदय आम्हाला हक्कभंग पण आणता येतो, आम्ही जी माहिती मागतोय ती माहिती देणं कशा करता लपवायची? सगळ्यांना माहिती खुली केलेली आहे आणि सगळ्यांना माहितीच्या अधिकारात माहिती आपण कायदा केलाय आणि तुम्ही एका जबाबदार सदस्याला माहिती देत नाही, कुठं पाणी मुरताय, कशा करता मुरताय, कारण काय याचं हे सभागृहाला कळायला पाहिजे. त्यांनी जो मुद्दा काढला तो आता सगळ्यांचा मुद्दा झालेला आहे. आमची पण मागणी आहे की त्यांनी जी माहिती मागितलेली आहे ती सरकारने दिली पाहिजे. तुम्ही तर कडक तालिकेवर बसल्यानंतर त्या ठिकाणी काम करता तालिका सभा अध्यक्ष म्हणून, माझं तुम्हाला विनंती आहे आपण आदेश द्या आणि अधिवेशन संपायच्या आज खर्च साहेब माहिती मागतात ती माहिती मिळाली पाहिजे अशा सूचना द्या. एकनाथ खडसे कुठली माहिती मागताय सरकारकडे माहिती आहे, ती माहिती ज्या भोसरी MIDC भूखंडाविषयीची माहिती आहे, ज्याची चौकशी झोटिंग समितीनं केलेली आहे, त्या भूखंड खरेदीवरनं एकनाथ खडसेंना त्यांचं मंत्रिपद सोडावं लागलेलं आहे, ती माहिती एकनाथ खडसे आ सर्वात ज्येष्ठ भाजपचे आमदार म्हणून मागतायत त्यांना सरकार देत नाही आहे आणि ते सरकारला ज्या विचारतायत असं काय आहे त्या माहितीत की तुम्ही ती माझ्यापासून लपवताय? आता बोला, प्रकाश मेहता यांना न्याय तर द्यायचाच आहे पण त्याआधी खडसेंनाही न्याय सरकारला द्यायचा आहे. म्हणूनच ही मागणी पुढे येते आहे की एकनाथ खडसेंना जो न्याय मुख्यमंत्र्यांनी लावला त्यांना मंत्रिपदावरनं बाजूला करून चौकशी सुरू केली तोच न्याय प्रकाश मेहता यांच्या बाबतीत मुख्यमंत्री का लावत नाहीत हाच प्रश्न आहे आणि तोच आता आपण थेट भाजपचे प्रवक्ते आमदार प्रवीण दरेकर यांना विचारणार आहोत. प्रवीण दरेकर, एकनाथ खडसे यांना जो न्याय लावला सरकारनी मुख्यमंत्र्यांनी तो प्रकाश मेहता यांना का लावला जात नाहीये? मुख्यमंत्र्यांवर दिल्लीवरून दबाव आहे का? नाही, अशा प्रकारचा कुठलाही दबाव आशिषजी दिल्लीवरून माननीय मुख्यमंत्र्यांना नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी या विषयात सभागृहामध्ये अत्यंत स्पष्ट भूमिका केलेली आहे की या ठिकाणी त्यांनी कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी केलेल्या शेऱ्याची सहीची त्या ठिकाणी झालेली नाही आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी गुन्हा कमिट झालेला नाही आणि त्यामुळे जर याच्यामध्ये काही तथ्य आढळलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे चौकशी केली जाईल असं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे खडसेंना एक न्याय आणि मेहतांना वेगळा न्याय अशा प्रकारच्या काही बोलण्यात तथ्य असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहेत, त्या ठिकाणी चुकीचं असेल तर चुकीच्या गोष्टींच्या ते पाठीशी राहणार नाहीत आणि तथ्य असेल तर त्याच्यामध्ये समर्थन चांगली बाजू असेल समर्थन करायलाही त्या ठिकाणी कोणालाही घाबरणार नाहीत. प्रवीण दरेकर, ज्या MP मिल SRAच्या बाबतीमध्ये प्रकाश मेहता यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून त्या फायलीवरती जे नोटिंग लिहिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांना अवगत केलं आहे
आणि नंतर पीएपी घेऊन मान्यता देण्यात येत आहे, त्या संबंधीचं एक आदेशाची प्रत त्या संबंधित बिल्डरनी एसआरएमध्ये जमा केली. 23 जून 2017 हा निर्णय मंत्री स्तरावरती गृहनिर्माण मंत्री म्हणून प्रकाश मेहता यांनी घेतला. मीडियामध्ये जेव्हा बातम्या आल्या त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जुलै महिन्यात तो रद्द केला. हे बघा धडधडीत पुरावा आहे. हे 23 जूनचं एक सर्क्युलर आहे मुख्याधिकारी एसआरएला दिलेलं, कक्ष अधिकारी योगेश गोसावी यांचं, ज्यामध्ये जो नोटिंगमधला भाग आहे तो तसाचा तसा या आदेशामध्ये लिहिण्यात आलेला आहे. तो असा आहे की संबंधित प्रस्ताव सोसायटीचे GBR घेऊन शासनास PAP मिळत आहेत, टिप्पणी संबंधित माननीय मुख्यमंत्रींना अवगत केले, PAP घेऊन मान्यता देण्यात येत आहे. मंत्री महोदयांनी याबद्दल सगळं असं असं केलेलं आहे. 23 जूनचा हा निर्णय आहे या पत्रावरनं दिसतं आहे. आणि हे पत्र त्या बिल्डरनी SRA जमा केलं होतं. हे धडधडीत दिसतंय की मंत्री स्तरावरती प्रकाश मेहता यांनी निर्णय घेतला होता, मुख्यमंत्र्यांना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं तो निर्णय रद्द केला, कारण SRA अध्यक्ष हे स्वतः मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहतांना कव्हरअप करण्याचा प्रयत्न केला. प्रवीण दरेकर. नाही, आपण म्हणताय ते खरं आहे, त्यांनी अशा प्रकारचा शेरा लिहिला होता, यावर सभागृहांमध्ये त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि प्रकाश मेहतांनी त्या ठिकाणी त्या शेऱ्यासंदर्भात आपली भूमिका सभागृहामध्ये मांडलेली आहे की मी अनेक फाईल घेऊन गेलो होतो आणि त्यामध्ये माझा त्या ठिकाणी गैरसमज कन्फ्युजन त्या ठिकाणी झालं, अशा प्रकारचं विधिमंडळाच्या सभागृहामध्ये त्यांनी मारलेल्या शेऱ्यासंदर्भात त्या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलं की त्या ठिकाणी त्या विषयाची अंमलबजावणीच त्या ठिकाणी झालेली नाही आणि होणारी गोष्ट त्या ठिकाणी थांबलेली आहे आणि याबाबत योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी मी सगळी परिस्थिती बघून त्या ठिकाणी घेईन अशाही प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रवीण दरेकर, मग आदर्शमध्ये काय वेगळं झालं सांगा ना. अशोक चव्हाणांनी ते फ्लॅट देऊ केले होते, ते वापरलेच गेले नाही, OC रिवोक केली होती, तरी त्यांना पाय उतार व्हावंच लागलं ना. काँग्रेसनी अशोक चव्हाणांचा राजीनामा आदर्श प्रकरणात घेतलाच होता ना. असं नाही, म्हणजे चूक केली ती मुख्यमंत्र्यांनी निस्तारली म्हणून प्रकाश मेहता हे दोषी नाहीत असं कसं. प्रकाश मेहतांनी कबुली दिली की आपण तसा शेरा दिलेला आहे, मुख्यमंत्र्यांना न सांगता तो शेरा लिहिलेला आहे. नाही आशिषजी, ती गोष्ट अनवधानाने झाल्याचं गृहनिर्माण मंत्र्यांनी सभागृहात त्या ठिकाणी सांगितलं आहे, मुख्यमंत्र्यांच्या शेऱ्याविषयी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या गोष्टीचं आदर्शशी जोडण्याचं काही कारण नाही आहे. तो मिलिटरीच्या संबंधित विषय होता, सेन्सिटिव्ह विषय होता आणि या विषयामध्ये या विषयावर तर कारवाईच झालेली नाही आहे, ह्या विषयाची अंमलबजावणीच झाली नाही आणि ज्या गोष्टीचीच अंमलबजावणी झाली नाही त्या विषयावर त्या ठिकाणी मला वाटतं अशा प्रकारचं तो निर्णय झाल्याचं बोलणं मला वाटतं संयुक्तिक आशिषजी वाटत नाही. प्रवीण दरेकर, नैतिकतेचा मुद्दा आहे. 6-6 वेळचे आमदार आहेत प्रकाश मेहता, आज मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री आहेत. एक ज्येष्ठ मंत्री मुख्यमंत्र्यांच्या समक्ष ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस विधिमंडळाच्या पटलावरती हे सांगतोय की होय, मुख्यमंत्र्यांना न सांगता मी तो शेरा लिहिला गेला, माझं चुकलंय. मुख्यमंत्र्यांनी खरं तर विरोधकांची वाट न बघता त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडला होतं. हा जाब महाराष्ट्र विचारतोय की एक मंत्री कबुली देतोय, मुख्यमंत्र्यांचं नोटिंग वापरतोय आणि त्याही पलीकडे जाऊन बिल्डर ते पत्र 30 जूनच्या निर्णयाचं SRA सबमिट करतो, हे सगळं गुंडाळण्यासाठी मुख्यमंत्री 15 दिवसानंतर प्रकाश मेहताचा निर्णय रद्द करतात. हे काय चाललंय? प्रकरण खूप मोठं आहे, ते लपवण्याचा ते दडपण्याचाही प्रयत्न मुख्यमंत्री स्तरावर सुद्धा झालेला आहे. नाही, मुख्यमंत्री अशा प्रकारची कुठलीही गोष्ट दडवण्याची करणार नाहीत. अशी जी आपल्याला कल्पना असेल, मुख्यमंत्र्यांनी सरकारचा कारभार चालवत असताना त्या ठिकाणी पारदर्शकता आणि विश्वासार्हतेला आपल्या या सर्व मुख्यमंत्रीपदाच्या वाटचालीत, सरकारच्या वाटचालीत त्या ठिकाणी फार महत्त्व दिलेलं आहे
आणि त्यामुळे चुकीच्या गोष्टीसाठी मुख्यमंत्री कोणालाही त्या ठिकाणी पाठीशी घालणार नाहीत, परंतु त्या ठिकाणी विषय जो अंमलबजावणी झाली नाही केवळ राजकीय अभिनिवेशातून त्या ठिकाणी सभागृहामध्ये विरोधी पक्ष जर केवळ त्याचा इश्यू करून राजीनामा मागत असेल आणि नैतिकतेच्या गोष्टी त्या ठिकाणी प्रकाश मेहतांच्या बाबतीत करणार असतील तर केवळ विरोधी पक्ष बोलतोय, केवळ विरोधी पक्ष दबाव आणतोय म्हणून त्या ठिकाणी कारवाई करणं मला वाटतं ते त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही. नीतिमत्ता असेल, नैतिकता असेल, उद्या मुख्यमंत्र्यांच्या चौकशीमध्ये त्या ठिकाणी जर काही चुकीचं निघालं, त्या ठिकाणी काही आढळलं तर निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. परंतु नीतिमत्तेच्या गोष्टी या ठिकाणी काँग्रेसने करायच्या, ज्या काँग्रेसच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे गैरव्यवहार झाले ते सांगतायत. प्रवीण दरेकर, प्रवीण दरेकर, आता तीन वर्ष मागे जाऊ नका. प्रवीण दरेकर, आता तीन वर्ष मागे जाऊ नका, फक्त एक वर्ष मागे जा. एकनाथ खडसेंच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जो न्याय केला तोच निवाडा, तोच न्याय. प्रकाश मेहता यांच्या बाबतीत का होत नाही? जर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी वाटलं. आशिषजी, हा वडेट्टीवार बोला. आशिषजी, आशिषजी, हा वडेट्टीवार. खरं म्हणजे केवळ विरोधकांच्या म्हणण्यानुसार नाही तर तुम्ही म्हणालात आता खडसे साहेबांचा विषय होताच, खडसेंच्या संदर्भात खडसे दोषी आढळले तर त्यांना चौकशी नंतर काय कारवाई करायची ते मुख्यमंत्री करतील, पण यांना एक न्याय त्यांना एक न्याय ही काय भूमिका आहे? म्हणजे हे कोण लागून गेलं? बरं, ते प्रकरण जे होतं त्यांच्या खात्याशी संबंधित नव्हतं खडसेंचं, यांचे प्रकरण जेवढे आहेत त्यांच्या खात्याशी संबंधित आहेत, खात्याशी, आणि स्वतः गुंतले आहेत. बरं, नवीन प्रकरण जे काढलं त्या म्हणजे स्वतः SRA मध्ये अडकलेत, MP गिरणीमध्ये अडकलेत, या भूखंडामध्ये अडकलेत, या पलीकडे जाऊन स्वतः मंत्र्यांचे नातेवाईक भाडेकरू म्हणून दाखवून मुलगा पत्नी त्यांच्या नावाने फ्लॅट बडकवणं हे कुठला नैतिकता आहे? ही कुठली नीतिमत्ता आहे? ह्या कुठला प्रामाणिकपणा आहे? ही कुठली इमानदारी आहे? आणि तशाही परिस्थितीमध्ये आता त्या खात्याशी संबंधित असताना त्यांना मंत्रिपदावर ठेवणं आणि मग सांगणं की काँग्रेसच्या राजवटीतील घोटाळे झालेत हे कुठल्या नीतिमत्तेमध्ये बसतं? नाही, काँग्रेसला जनतेने बाजूला केलंय, आता भाजपचं सरकार आहे. आणि ज्यांनी सर्वाधिक आरोप केले भ्रष्टाचाराचे ते देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडनं आम्ही पारदर्शी कारभाराची अपेक्षा करणार आहोत. नैतिकतेची भाषा खूप शिकवून झाली आहे जनतेला. आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि प्रकाश मेहता यांच्या बाबतीत उघड उघड हे सर्व काही दिसतंय आणि म्हणून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते. हे प्रकरणामध्ये प्रकाश मेहता यांना वाचवण्याचा जेवढा मुख्यमंत्री प्रयत्न करतील त्यांची सुद्धा प्रतिमा डागाळण्याची शक्यता आहे. हे मुख्यमंत्र्यांना वेळीच लक्षात घ्यावं लागेल कारण हे प्रकरण गेल्या 2.5-3 वर्षामध्ये पहिल्यांदा सरकार विरोधकांच्या हातात सापडलेलं आहे. इतकं जेन्युइन प्रकरण प्रकाश मेहतांच्या विरोधात, गृहनिर्माण मंत्र्यांच्या विरोधात विरोधकांच्या हातात आहेत. त्याची सत्यता ही पडताळली जाऊ शकते. ती स्वतः प्रकाश मेहता यांनी फ्लोअर ऑफ द हाऊस विधिमंडळाच्या पटलावरती मान्य केलेली आहे. असं असताना सुद्धा, उघड उघड सगळं दिसत असताना सुद्धा प्रकाश मेहता यांना राजीनामा द्यायला भाग का पाडलं जात नाही आहे? पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे का याची चर्चा सुरू झालेली आहे. त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. आपण ब्रेकनंतर पुन्हा एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. प्रश्न असा आहे की आतापर्यंत 18-19 मंत्र्यांवरती वेगवेगळे आरोप विरोधकांनी केले, त्यातले काही प्रकरणं खरंच जेन्युइन आहेत, म्हणजे त्यांची चौकशीच झाली पाहिजे आणि तिथंही चौकशी होतपर्यंत संबंधित मंत्र्यांना बाजूला करा अशी मागणी झालेली होती, पण मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळेस चौकशी करू असं म्हणतानाच संबंधित मंत्र्यांना क्लीन चीट दिल्याचे विधिमंडळात सर्व महाराष्ट्राने बघितलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये पंकजा मुंडे चिक्की घोटाळा आहे, त्यानंतर बबन लोणीकर, रणजित पाटील, विष्णू सावरा, विनोद तावडे, गिरीश बापट, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, दिलीप कांबळे, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर, पांडुरंग फुंडकरांचा काय आरोप केला विरोधकांनी की जी राज्य सहकारी बँक आहे त्याच्यातल्या बरखास्त संचालक मंडळातले ते सदस्य आहेत, तुम्ही त्यांना मंत्री कसं केलं?
तुम्हाला माहिती आहे आज राज्य सहकारी बँकेवरती सरकारी आय एस ऑफिसर हे प्रशासक मंडळ होतं, ते मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारनी 2-7 नेलेलं आहे। म्हणजे भाजपच्या वेगवेगळ्या गटाची संघाची माणसंसुद्धा राज्य सहकारी बँकेवर अपॉइंट करण्याचं काम चाललेलं आहे। का बँक नफ्यात आल्यानंतर पुन्हा निवडणूक होऊ दे की पुन्हा तिथं ज्यांचा ज्यांचा अधिकार आहे निवडणुकीवरून संचालक मंडळावर येण्याचा त्यांना येऊ दिलं जात नाही, हाही एक मुद्दा आहे। तो भाग वेगळा, मी हे मुद्दा म्हणून सांगतोय कारण प्रवीण दरेकर मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत, ते बसलेले आहेत, त्यांच्याही हे लक्षात आलं पाहिजे की आपल्या सरकारमध्ये नेमकं काय चाललेलं आहे। जेव्हा आपण लोकांवर आरोप करतो तेव्हा आपल्या सरकारमध्ये आपल्या सहकार क्षेत्रात सरकार कशी लबाडी करते हे त्यांनाही कळलं पाहिजे। शिवसेनेचे पण आमदार आहेत, ऐका येतोय मी, शिवसेनेचे पण आमदार आहेत, मंत्री आहेत ज्यांच्यावर आरोप झाले, दीपक सावंत, दिवाकर रावते, गुलाबराव पाटील, रवींद्र वायकर, प्रत्येकाला क्लीन चिट दिली गेली। फक्त एकनाथ खडसे यांना न्याय मुख्यमंत्र्यांनी लावला की चौकशी सुरू करतोय, आधी तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या। अनिल गलगी, खरं पाहिजे ज्या पद्धतीने प्रकाश मेहतांचं प्रकरण आहे, गेल्या 3-4 महिन्यापासून वर्तमानपत्रामध्ये ज्या पद्धतीने बातम्या येत होत्या, तर निश्चितपणाने अधिवेशनामध्ये हा मुद्दा येईल हे सर्वांना खात्री होती। परंतु ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असून देत किंवा शासन असून देत ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। अगर आपण गेल्या 2-3 वर्षामध्ये जेवढे मंत्री आहेत 40-50% मंत्र्यांवरती आरोप झाले, पण दुर्दैव असं आहे की मुख्यमंत्री क्लीन चिट देत आहेत पण विरोधी पक्षसुद्धा ज्या सक्षमतेने त्याला एक न्याय देण्याची आवश्यकता आहे ती दिसून येत नाहीत। जसं आता संभाजी झेंडेचं प्रकरण, विश्वास पाटीलचं प्रकरण, जसं आता मोपलवाडचं प्रकरण, प्रत्येक ठिकाणी मंत्री आणि संभाजी झेंडे हो यांचं काय प्रकरण आहे, ते तर यांचे मेवणे आहेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांचे, त्यांना न्यायालयाने 1,00,000 रुपयाचा दंड मारला, कशा पद्धतीने आपला पदाचा दुरुपयोग केला, म्हणजे काँग्रेसचे असून देत किंवा भारतीय जनता पार्टीचे जवळकेचे अधिकारी सर्व लोक ह्या सर्व भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत। काँग्रेसच्याही सुद्धा भ्रष्टाचार होत होता, पण त्यावेळी भारतीय जनता पार्टी सक्षमतेने न्यायालयाची लढाई लढायचे ते सिद्ध करायचे, परंतु दुर्दैवाने गेल्या 3 काँग्रेसतर्फे अशी कुठली यंत्रणा उभी केली गेली नाही की ज्या मंत्र्यांवरती आरोप होतात ज्या अधिकाऱ्यांवरती आरोप होतात ते सिद्ध करण्यासाठी काँग्रेसनेसुद्धा एक वेगळी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे। कारण फक्त तुम्ही आरोप लावता, भारतीय जनता पार्टी त्याला ते आरोप, काँग्रेसकडे किरीट सोमया नाही आहे, तो ते त्यांचं दुखणं आहे, ते मोठं दुखणं आहे। तसं तर विजय वडेट्टीवारसुद्धा जे आहेत फार अभ्यासू आहेत, परंतु ज्या राज्यस्तरावर जसं अशोक चव्हाण आता अध्यक्ष आहेत, मुंबईमध्ये संजय निरुपम आहेत, संजय निरुपमाने 2-3 प्रकरण लोकायुक्तपर्यंत तरी कमीत कमी घेऊन गेले। माहितीसाठी सांगतो, काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा कार्यकर्ता म्हणून तो मोठा होतो ना पदाधिकारी, त्याचं पहिलं क्वालिफिकेशन काय बघितलं जात होतं माहिती आहे आतापर्यंत, की तो लॉ ग्रॅज्युएट आहे का, तो लॉयर आहे का, तो वकील आहे का, आणि बहुतेक काँग्रेस जण हे वकील आहेत। एवढी वकिलांची फौज यांच्याकडे असून कोणी कोर्टात जात नाही। खरं पाहिजे तर आता सुद्धा काँग्रेसनी आता या दोन्हीला 2 म्हणजे बबल लोणीकर असून देत, पंकजा मुंडे असून देत, प्रकाश मेहता असून देत, मोपलवार, झेंडे, जे अधिकारी आणि मंत्री त्या बाबतीमध्ये अभ्यास करून जी डॉक्युमेंट आहेत न्यायालयामध्ये लढाई देऊन त्या लोकांना घरी पाठवण्याची आवश्यकता आहे। कारण जोपर्यंत मुख्यमंत्री अशा प्रकारे क्लीन चिट देतील, खरं तर प्रवीण दरेकरसुद्धा आहेत, त्यांच्यावरतीसुद्धा त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी कसे आरोप लावले, म्हणजे एकंदरीत जे पूर्ण राजकारण सुरू आहे ते राजकारणपेक्षा अगर आपण न्यायालयामध्ये असं सिद्ध केलं की या मंत्री कसा भ्रष्ट आहे, हा अधिकारी कसा भ्रष्ट आहे, कसं सरकार वाचवतो आहे, तर निश्चितपणाने ज्या पद्धतीने कारवाई केली जाते ती होत नाही। असेच माझं नाव घेतलं म्हणून ते म्हणाले की तुमच्या विरोधात सुद्धा आरोप काही लोकांनी केले आणि राजकारण झाले, उलट तुमच्या बाबतीत चांगलं बोलले, पॉझिटिव्ह म्हटलं, पॉझिटिव्ह बोलले, पॉझिटिव्ह बोलले, कशा पद्धतीने प्रवीण दरेकर सुद्धा पक्षाचं लोक टार्गेट केलं। बरं ठीक आहे, ऐकून घ्या, तुमचं नाव घेतलंय, आभार मानतो, आभार मानतो मी, फक्त मी माहितीसाठी फक्त, कारण महाराष्ट्र बघतोय, आमच्यावर जे आरोप आशित झाले त्या संदर्भातली दोन्ही पिटिशन जे आरोपातले मुद्दे होते ते डिसमिस झालेत आणि ते निकाली लागलेले आहेत हे आपल्या माहितीच तो मी अपडेट करतो। ठीक आहे ठीक आहे, माझी आमची एवढीच विनंती आहे की विरोधी पक्षाला सुद्धा तर आपण सक्षम यंत्रणा उभं करावी, कुठे काही वाटलं तर आम्ही सुद्धा ज्या पद्धतीने काम करत आहेत महाराष्ट्रामध्ये जे काही जे त्याच्यामध्ये जी पोलखोल करायची आहे हे वेगळ्या पद्धतीने अगर तुम्ही केली तर अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांना सुद्धा क्लीन चिट देताना 10 विचार करावा लागेल। कारण एकनाथ खडसे यांच्यावरती जसं अन्याय झाला असं सगळं म्हणतात, परंतु एकनाथ खडसे यांचं प्रकरण हे काही
साधं सुद्धा नव्हतं, त्यामध्ये कारवाई झाली, त्याच्यामध्ये जे राजकारण आहे तो भाग वेगळा. परंतु जे आता मंत्री म्हणजे जी एक संपूर्ण 17 मंत्र्यांची यादी प्रत्येक वेळी वर्तमानपत्र प्रसिद्ध करतो, सोशल साईटवरती ती यादी आहे, सर्व आहे, स्क्रीनवर सुद्धा आम्ही दाखवतोय. 18 ते 19 मंत्री आहेत ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांना घरी पाठवण्यासाठी विरोधी पक्षाने सुद्धा एक वेगळी यंत्रणा उभी करून हे सिद्ध करणं आवश्यक आहे की हे पारदर्शक सरकार नाही आहे, हे फक्त भ्रष्ट लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मला माहिती आहे की विजय वडेट्टीवार आणि प्रवीण दरेकर दोघांनाही बोलायचं आहे, पण आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर ते दोघेही बोलणार आहेत आणि आपल्याच सोबत शिवसेनेचे माजी आमदार प्रवक्ते आशिष जयस्वाल सुद्धा आहेत. शिवसेनेला संबंधित एकूणच या सध्याच्या आरोप प्रत्यारोप भ्रष्टाचार प्रकरणांनी जे काही अधिवेशन गाजतंय त्याविषयी काय वाटतंय हे मी त्यांना विचारणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते माजी आमदार आशिष जयस्वाल आहेत. आशिष जयस्वाल, तुम्ही चर्चा ऐकताय खूप वेळापासून, शांत आहात, पण तुम्हाला असं वाटत नाही या सगळ्या गदारोळात आरोप प्रत्यारोपाच्या आणि सरकारच्या प्रतिमेवरती परिणाम होतोय, त्याहीपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जितकं म्हणून प्रकाश मेहता यांना वाचवण्याचा प्रयत्न करतील तितकं ते अडचणीत जातील, त्यांची प्रतिमा डागाळण्याची शक्यता आहे? कारण कधी नव्हे ते विरोधकांच्या हे लक्षात आलेलं आहे की अशी काही जेन्युइन प्रकरणं विरोधकांच्या हातात सापडलेली आहेत, मंत्र्यांनी पण कबुली दिलेली आहे, मुख्यमंत्र्यांची सुद्धा भंभेरी उडते आहे प्रकाश मेहतांना वाचवताना. रोज असे नवीन नवीन कागद पुढे येत आहेत की ज्यामध्ये दिसतंय काहीतरी घोळ झालेला आहे, तो लपवण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्री स्तरावरही होतो आहे, त्यामुळे त्यांचीही प्रतिमा डागाळली जाते आहे, सरकारच्याही कामगिरीवर विपरीत परिणाम होतोय, असं तुम्हाला वाटत नाही का? जेव्हा आपण दुसऱ्यावर आरोप करतो तेव्हा आपल्यावर देखील चार बोट कोणी दाखवणार आहे हे कोणी विसरता कामा नये. महत्वाचं असं आहे की ही गोष्ट निश्चितपणे मान्य करतात विरोधी पक्षाचे माननीय वडेट्टीवार साहेब यांनी देखील म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी मात्र स्वतःची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच प्रत्येक पद्धतीची चांगली प्रतिमा ही पृथ्वीराज चव्हाणची देखील होती, परंतु राज्य सरकारमध्ये राज्याचा मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्याला प्रत्येक गोष्टीची माहिती असते. या प्रकरणात देखील ती फाईल म्हणजे ते मंत्रालयाच्या कार्यपद्धतीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री असं जर लिहिलं असेल तर ते मुख्यमंत्री लिहिलेलं शेड कापण्यात आलं की मुख्यमंत्रीची त्याला मान्यता नंतर घेण्यात आली. घेण्यापूर्वी मुख्यमंत्री जे शेरा लिहिलं असेल त्या ठिकाणी ते लाईव्ह शब्द मुख्यमंत्री हा कापण्यात आलेला आहे का याचे देखील तपासणं आवश्यक आहे. परंतु प्रायमाफेसा प्रथम दृष्ट्या जर आपण विचार केला तर मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात काय सत्यता आहे याची पूर्ण माहिती राज्याच्या प्रमुखांना असेल. त्यामुळे या प्रकरणामध्ये निर्णय घेताना हे गोष्ट मी मान्य करतो की कोणत्याही मंत्र्यावर आरोप झाले तर त्या आरोपामध्ये जर सत्य नसलं आणि प्रथम दृष्ट्या जर केस नसली तर मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही. परंतु या प्रकरणामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये हा प्रकार पडतो आणि एका बाजूला आपण पारदर्शक सरकारचा जेव्हा कांगवा करतो आणि भ्रष्टाचार मुक्त भ्रष्टाचाराशी कुठेही नो टॉलरन्स अगेन्स्ट करायचं अशा पद्धतीचं जेव्हा वक्तव्य करतो तेव्हा राज्याची जनताच्या मनामध्ये जो संशय आणि संभ्रम निर्माण करण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी झाला आहे त्याच्या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर योग्य निर्णय घेतला नाही तर निश्चितपणे त्याचा सरकारची प्रतिमा ही डागाळणार आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये गुणवत्तेवर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाच पाहिजे. आणि दुसऱ्यांना जेव्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण भ्रष्ट कारभार निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा म्हणत होतो तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपल्या सरकारमध्ये कशा पद्धतीने कारभार सुरू आहे आणि त्या कारभारमध्ये मुख्यमंत्री कोणता निर्णय घेत आहे याकडे राज्याच्या जनतेच्या देशाच्या जनतेचं लक्ष लागलं आहे आणि मुख्यमंत्र्याला आपली स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी या संदर्भामध्ये स्पष्ट धोरण करून निर्णय घ्यावा लागेल असं मला या ठिकाणी वाटतं. ठीक आहे, शिवसेनेलाही असं वाटतंय की आता निर्णय घेण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आलेली आहे, त्यांना आता खरंच दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी जोवर चौकशीतून सत्य बाहेर येत नाही तोवर प्रकाश मेहता यांना मंत्रिपदावरून बाजूला करण्याचा कटू निर्णय हा घ्यावा लागेल असं दिसतंय. मी थेट जातोय विजय वडेट्टीवार यांच्याकडे विधानभवनामध्ये. विजय वडेट्टीवार, प्रकाश मेहता यांच्यावर कारवाई करण्याच्या निर्णयासंबंधी भाजप श्रेष्ठींमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्याचा एक मोठा दबाव हा मुख्यमंत्र्यांवर दिसतोय असं काही वाटतंय का? नक्कीच आशिषजी, खरं तर एवढे मोठे आरोप यावर झाल्यानंतर हे प्रकरण एवढं गंभीर असताना आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी काहीतरी निर्णय घेतला असता. यामागे कुरघोडीचं राजकारण आहे, गटातडाचं, भाजपाच्या अंतर्गत गटातडातलं राजकारण आहे.
कारण माननीय या राज्याचे मुख्यमंत्री थेट मोदींच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात आणि मोदी साहेबांचे या देशाच्या पंतप्रधानांचे विश्वासातले म्हणून ओळखले जातात, त्यांच्याचमुळे आज या पदावरती आहेत असं म्हणायलाही हरकत नाही. पण दुसरीकडे मात्र आमच्या भारतीय जनता पक्षाच्या आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा जे आहेत यांच्या मर्जीतले म्हणून आमचे प्रकाश मेहता ओळखले जातात. मग या प्रकाश मेहतांना काढायचं तर राष्ट्रीय अध्यक्षाला दुखवणं हा या कैचीमध्ये आता मुख्यमंत्री अडकले असावेत असा सगळ्यांना या संदर्भातली खात्री झालेली आहे की फार अवजड जागचं दुखणं ते सांगताही येत नाही, सोसताही येत नाही अशी मुख्यमंत्र्यांची यावेळची स्थिती झालेली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या प्रतिमेचा विचार करून, त्यांच्या पारदर्शक कारभाराचा विचार करून, त्यांच्या प्रामाणिकपणाचा विचार त्यांनी करून सगळ्या महाराष्ट्राची ओळख केली, यावर जर त्यांना त्यांच्या प्रतिमा डागाळणार नाही यावर लक्ष घालायचं असेल तर ते कोणत्याही दबावाला बळी न पडता, कोणत्याही दबावात न येता त्या प्रकाश मेहता यांचा राजीनामा घेतला तरच मुख्यमंत्र्यांची शान राहील, मुख्यमंत्र्यांना मान राहील, मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाहीत. हे काळजी मुख्यमंत्री घेतील असा आम्हाला ठाम विश्वास वाटतो. आणि घेणार नाही तर पुढच्याही आठवड्यामध्ये अधिवेशन चालणार नाही. या घोटाळ्याच्या सर्वकष चौकशी झाल्याशिवाय, प्रकाश मेहतांना हटवल्याशिवाय आम्ही विरोधक म्हणून स्वस्त बसणार नाही, एवढं या ठिकाणी मी सांगतोय. प्रवीण दरेकर, विरोधी पक्ष विरोधक आग्रही आहेत प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यासाठी, ते त्यांच्या राजीनाम्यावरती ठाम आहेत, आक्रमक आहेत आणि अधिवेशन चालू देणार नाही असं म्हणताय. लास्ट कॉमेंट प्रवीण दरेकर. मला वाटतं विरोधी पक्ष पूर्णपणे भांबावलेल्या अवस्थेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये काम करताना दिसतोय, कारण या पूर्ण अधिवेशनापासून आजपर्यंत त्या ठिकाणी आजचा एकही मुद्दा नाही की ज्यावर त्यांना मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सरकारवर आरोप किंवा आसूड ओढण्याची संधी मिळाली नाही. आणि म्हणून आता प्रकाश मेहतांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठीक आहे बोलू द्या, वडेट्टीवार बोलू द्या, आपल्याला सरकारला बदनाम करता येत आहे का अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी विरोधी पक्षाचा सुरू आहे. मी पुन्हा आपल्याला सांगतो की पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमित भाई शाह असतील, किंबहुना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या मंडळींनी सातत्यानं पक्षाला आणि स्वतःच्या प्रतिमेला त्या ठिकाणी कुठेही डागाळून दिलं नाही. आणि जर एखाद्या विषयामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असेल तर त्या ठिकाणी कोणाला फेवर करतील अशा प्रकारचं अजिबात आशिषजी मला त्या ठिकाणी वाटत नाही. कारण अमित शाह साहेब सुद्धा त्या ठिकाणी जेव्हा दौऱ्यावर आले किंबहुना कार्यकर्त्यांना सांगतात त्यावेळेला त्या ठिकाणी अशा प्रकारच्या कामासाठी पाठीशी घालत नसतात. परंतु हेही तितकंच खरं आहे की केवळ विरोधी पक्ष बोलत असेल, केवळ आरोप त्या ठिकाणी करत असेल नाही नाही नाही. प्रवीण दरेकर, प्रकाश मेहतांची प्रकरणं विरोधी पक्षांनी काढलेली नाहीत. प्रवीण दरेकर, पुन्हा एकदा प्रकाश मेहतांची प्रकरणं ही विरोधी पक्षांनी काढण्याच्या आधी, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मीडियामधून, वर्तमानपत्रांमधून हे अशा पद्धतीनं आलेली आहेत, तेव्हा अधिवेशनामध्ये हे मुद्दे उपस्थित झालेले आहेत. नाही नाही, तुम्ही विरोधकांना दोष देऊ नका. हे प्रकरण तर खरं नाही नाही, परंतु बाहेर आलेली मीडियाच्या माध्यमातून अंतर्गत पुरगोडीतून हे प्रकरण बाहेर आलेली आहे. एक्झॅक्टली, विरोधक एवढे कमकुवत आहेत की त्यांची ताकद नाही अशी प्रकरण बाहेर काढायची. हे सरकारमध्ये अंतर्गत पुरगोडीतून आलेली आहेत. हा यस. नाही नाही, विरोध मला सांगायचं विरोधकांना एवढाच मुद्दा घेऊन त्या ठिकाणी पक्ष आहेत त्यांना काय करावं सूचन असं झालेलं आहे. मी बोललो भांबावलेले आहेत ते, कारण आज अनेक प्रश्न सभागृहामध्ये विधानपरिषदेमध्ये विरोधकांनी सत्ताधारी बहिष्कार करायला पाहिजे. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण त्या ठिकाणी काही बोलू शकत नाही. प्रवीण दरेकर, प्रवीण दरेकर, प्रवीण दरेकर, अशा प्रकारचा मुद्दा घेऊन सगळं प्रवीण दरेकर ऐका ना. वडेट्टीवार, 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 विजय वडेट्टीवार, एक मिनिट, एक मिनिट, प्रवीण दरेकर ऐका. तुम्ही ज्या वरच्या सभागृहाचे सदस्य आहात प्रवीण दरेकर, विधान परिषदेमध्ये
तिथे प्रकाश मेहतांचा विषय निघाल्यावरती सत्ताधारी पक्ष सभात्याग करतो. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडतं. भंभेरी कोणाची उडते? नाही नाही, प्रश्न भंभेरीचा नाही. लोकशाहीचा त्या ठिकाणी सभागृहामध्ये काही आयुधं आहेत, संकेत आहेत, प्रथा परंपरा आहेत, त्या पायदळी तुडवण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत होता. आणि मग त्या ठिकाणी टगेगिरीच्या माध्यमातून विषय मांडायचा असेल तर त्या ठिकाणी लोकशाहीचा आदर करत त्या ठिकाणी आम्ही सभापतींना जाणीव करून दिली की त्या ठिकाणी अशा प्रकारचं केवळ विधान परिषदेत मेजॉरिटी आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी दादागिरीनं त्या ठिकाणी सभागृह चालवता येणार नाही. सरकार आमचं आहे, आम्हाला कशाला भंभेरी उडायला पाहिजे. परंतु त्या सभागृहामध्ये सभागृहाची गनिमा राखणं ही त्या ठिकाणी सगळ्यांची आमची जबाबदारी आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांना सबक देण्यासाठी त्या ठिकाणी सभापतींच्या निदर्शनास आणण्यासाठी लोकशाहीचा हत्यार म्हणून त्याचा वापर केला. प्रवीण दरेकर, अगदी शेवटचा प्रश्न विचारतो, माझा वेळ संपलेला आहे. प्रवीण दरेकर, शेवटचा प्रश्न, थेट प्रश्न विचारतो. प्रकाश मेहता प्रकरणी मुख्यमंत्री प्रकाश मेहतांचा राजीनामा सोमवारी घेतील का? जर का ते राजीनामा घेणार नसतील तर जी काही प्रतिमा मुख्यमंत्र्यांची डागाळली जाईल त्याला ते सामोरे जातील का? सरकारच्या कामगिरीवर जो विपरीत परिणाम होतोय त्याबद्दल मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेला काही उत्तर देतील का? मुख्यमंत्र्यांचे आपण दोनही पैलू पाहिलेले आहेत. एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी खडसे साहेबांच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी राजीनामा घेतला गेलेला आहे, तोच न्याय त्यांनी. दुसऱ्या बाजूला जे खोटे आरोप घोटाळ्याचे केले गेले, खोटे आरोप केले गेले त्यावेळेला त्यांना क्लीन चिट देण्याची पण भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यामुळे उद्या त्या आरोपामधली तथ्यता त्या ठिकाणी तपासली आणि जर आपल्या प्रतिमेला, सरकारच्या प्रतिमेला, पक्षाच्या प्रतिमेला डाग जाणार असेल तर योग्य तो निर्णय त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री घेतील. पण केवळ विरोधी म्हणतात, केवळ त्या ठिकाणी बेमालूमपणे आरोप करतात म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी दबावाने कुठलाच निर्णय त्या ठिकाणी घेणार नाहीत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद प्रवीण दरेकर. तुम्ही निदान एवढं तरी सांगितलं की मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी खरंच अनिल गलगली निर्णय घेतला पाहिजे कारण आता कसोटीचा क्षण हा मुख्यमंत्र्यांसाठी आहे. प्रकाश मेहता यांच्या बाबतीतले हे जे आरोप आहेत ते त्यांच्या मिनिस्ट्रीविषयीचे आहेत, म्हणजे त्यांच्या गृहनिर्माण खात्याविषयीचे आहेत. ते त्या खात्याचे प्रमुख आहेत, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे आहेत. अशा वेळी नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रकाश मेहता यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा एकतर राजीनामा दिला पाहिजे आणि ते राजीनामा देत नसतील तर चौकशी होण्यापूर्वी, चौकशी करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहतांचा राजीनामा घेतला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्री कशा पद्धतीनं न्यायनिवाडा करू शकतात? प्रकाश मेहतांचा राजीनामा होऊ शकतो अशी काही तुम्हाला शक्यता दिसते? निश्चितपणे, कारण जे प्रकरण आहे त्याची जी फाईल वरून खाली एसआरएपर्यंत आलेली आहे, अन्य काही प्रकरणं आहेत, निश्चितपणाने मुख्यमंत्री सोमवारपर्यंत असा निर्णय घेऊ शकून एक नवीन धक्का भारतीय जनता पार्टीचा विविध गटाला सुद्धा देऊ शकतात. कारण आत्ता जे एक नवीन राजकारण सुरू झालं की तुम्ही खडसेंना वेगळा न्याय दिला, ह्यांना वेगळा न्याय देता, तर मुख्यमंत्र्यांची जी एक प्रतिमा होती ती प्रतिमा कुठेतरी त्याच्यावरती एक वाद निर्माण झालेला आहे आणि तो अगर त्यांना तो प्रतिमा सांभाळायची आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्यासुद्धा कौतुक करणं आवश्यक आहे, कारण जेव्हा प्रकाश मेहता यांनी ज्या पद्धतीने चुकीचं काम केलं, ताबडतोब तो निर्णय रद्द करण्याचं कामसुद्धा मुख्यमंत्र्यांनीच केलं, तर अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा घेऊन चौकशी होईपर्यंत त्यांना त्या पदमुक्त केलं तर मुख्यमंत्री आणि या भारतीय जनता पार्टी सरकार यांच्या पारदर्शक कारभाराची इमेज ही सांभाळली जाऊ शकते. अगदी बरोबर आहे. प्रकाश मेहता यांच्या प्रकरणातल्या या अशा निर्णयाच्या प्रतिवर्ण एक बाब स्पष्ट होते आहे की मुख्यमंत्र्यांचा वॉच हा प्रकाश मेहतांच्या कामावरती बारकाईनं आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये जी काल परवाकडं निघाली त्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांचंच नाव घेतलं गेलेलं आहे, कारण मुख्यमंत्र्यांना आपण अवगत करून हा निर्णय घेत आहोत असा शेरा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिला, तो त्यांनी मान्य केला, त्याची कबुली दिली, मुख्यमंत्र्यांसमक्ष दिली, विधिमंडळाच्या पटलावरती दिली. आणि दुसरीकडं म्हाडानं बिल्डरकडून प्रकल्प पूर्ण करू शकत नाही म्हणून परत घेतलेला भूखंड हा प्रकाश मेहतांनी त्याला परत देऊ केलेला आहे, तिथंसुद्धा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. हे सगळं धडधडीत दिसतंय, मुख्यमंत्र्यांना हे माहिती आहे. त्यामुळं आता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या अंतरात्माचा आवाज ऐकून प्रकाश मेहता यांचा राजीनामा घेतील का? अनेकांना असं वाटतंय होय, मुख्यमंत्री आपल्या अंतरात्माचा आवाज ऐकून प्रकाश मेहता यांचा राजीनामा घेतील आणि त्यांची चौकशी लावतील. आता मुख्यमंत्री काय करतात हे बघायचं आहे. महाराष्ट्र खूप उघडे डोळे ठेवून कान मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे लावून हे बघतोय. मी आज इथंच थांबणार आहे, पण जाता जाता आपला आजचा सवाल बघा. मंत्र्यांना क्लीन चीट देण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळते का? 85% लोकांना वाटतंय होय, दोषी मंत्र्यांना किंवा ज्यांच्यावर आरोप आहे अशा मंत्र्यांना क्लीन चीट देण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांचीच प्रतिमा आता डागाळते आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्या पत्रकारितेच्या अनुभवावरनं सांगतो की पहिल्यांदा 3.5 वर्षामध्ये प्रकाश मेहता प्रकरणावरनं मुख्यमंत्री हे बॅकफूटला गेलेले आहेत. एकीकडं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा वारंवार यानं त्यानिमित्तानं वादात अडकतोय आणि त्याचवेळी एका ज्येष्ठ मंत्र्याचा भ्रष्टाचार अशा पद्धतीनं पुढं येतोय ज्यामध्ये मंत्र्यांनी कबुली दिलेली आहे ती सुद्धा विधिमंडळात दिलेली आहे. असं असतानाही नैतिकता ही मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर प्रकाश मेहतांच्या वैयक्तिक स्तरावरती दाखवली जात नाही आहे आणि म्हणून महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतोय. आज इथंच थांबूया, पाहत राहा महाराष्ट्रवर. आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर.